नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रदुम्न केंद्रीय मराठी रोज चॅनलवर. तर आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक गंभीर विषय. हो तर मी आज बोलतोय सौरभ जोशीच्या एक्सबद्दल. त्या दोघांचं लफडं होतं, काय कारणामुळे त्यांचं ब्रेकअप झालं, तर सौरभ जोशीनं त्या बिचारीचं नाक कापलं, तिच्या आजीला मारलं, तिच्या घरात आग लावली, तिच्या बहिणीच्या ढुंगणाला साप चावला, अशा खूप काही गोष्टी तिच्यासोबत झाल्या, तरी ती बायाशी ताटून उभी. चला तर मग घेऊ पट्टीत टपाटप खपखप ह्या पायल झोन नावाच्या बाईच्या चुतेपाला छोट्याशा इंटरने. बहन को काट लिया पर उसमें भी तुम्हारा हाथ है. अरे रिमोट कंट्रोल काटा कहाँ होगा वो देखो. अभी ज्यादा अश्लील बातें भी करते हैं. तुला असला अश्लील थंबनेल बनवताना लाज वाटली नाही, मग त्याला त्याच गोष्टीचे स्कूप करायला का लाज वाटल? बरं माझा एक बाय बाथरूममध्ये साप निघाला, मग त्याला आधी चावायला तीच गोष्ट समोर दिसेल ना. त्यानं काय केलं तेच सांगितलं. बट मैं वो वीडियो बनाती हूँ मस्ती के लिए, मजाक के लिए, थोड़ी ऐसी पागलपंती के. मैं म्हणलं होतं ना ह्या बाईचा मेंदू असाच कुठेतरी सरकत गेलाय. अगर एन्जॉयमेंट मध्ये तू तुझ्या फॅमिलीतला एक एक मेंबर गायब करायला लागलीस का चाटणार आहेस कसला एन्जॉयमेंटला? 99% लोगों को पता है फेक है, बट फिर भी इतने व्यूज क्यों आ रहे हैं, कहां से आ रहे हैं, कौन देख रहा है तुम्हारे? तो मुझे भी समझ नहीं आता कि आपके इतने व्यूज कैसे आ रहे हैं. अगर त्यांना गरज नाही पण तू करते त्याचं काय? चोरती चोर वर शिरजर ह्या बाईचा कुठला पण थंबनेल उचला, त्या तिच्यासोबत कांडत झालेले, कुठं साप चावलं, तर सौरभ जोशीनं नाक कापलं, फ्लाइंग बिस्टनं असं केलं, ट्रिगरिंगचा असं बोल. अगं तुझ्यासोबत कुणी कुणी काय केलं ते एकदा सांग बरं त्याच्या मायला. अगं जरा लाज असेल तर लाजून तरी मान्य करावं ग, की त्यांच्यामुळे तू येऊ शकतेस. तू मान्य केलं नाही केलं सगळ्यांना माहिती, तू काय आवडधंदे करतेस आणि कशामुळे तुझ्या वेळेला व्यू जात. गाइज मेरे घर में चोरी हो चुकी है. अभी सुबह सुबह के टाइम पे मैं ये वीडियो बना रही हूँ, लेकिन ये चोरी जो है ये पिछली रात को हुई होगी, क्योंकि डेफिनेटली हम लोग रात को सो रहे थे तो हमें कुछ भी नहीं पता चला. तुला कसं निघणार मग तुम्ही चोरून? आखे गली तर तूच एक चमकते ही राहशील. पार त्या चोरानं रूमचा उद्रास केला, तरी तुम्ही तिघी मायली की काय करून झोपला होता मग तू? का त्या चावल्याला सापाच्या गुवाचा वास बीत घेऊन झोपला होता काय, जे तुम्हाला जाग आली नाही? बट मैं वो वीडियो बनाती हूँ मस्ती के लिए, मजाक के लिए, थोड़ी ऐसी पागलपंती के. ये क्या है? चल मुझे एंटरटेन कर, चल. पायल जोन तो फिर भी अलग अलग मुद्दों के ऊपर वीडियो बनाती है. जैसे एक पे मैंने बोल दिया कि सौरभ जोशी ने मेरा घर जला दिया, दूसरे में बोला कि मैंने मेरा घर तोड़ दिया. मैंने दो अलग अलग मुद्दों के ऊपर वीडियो बनाई. मतलब मैंने अभी तक देखा नहीं है, लेकिन मुझे बहुत ज्यादा अजीब सा महसूस हो रहा है, पता नहीं क्यों. नेट से ज्यादा मैं उस कमरे में बैठ नहीं सकती जिसमें कि ये टीवी पे चल रही होती है मूवी. पता नहीं बहुत अजीब लगता है यार, पूरे टाइम लड़ाई मारकाट और ये सब चीजें नहीं देखी जाती यार, कुछ और भी तो डालो. डाल दे गाडवाला गुळाची चव काय. तुम्ही बघितलं असेल गाडवाला कितीही चांगले दागिने शेवटी ती उकंड्यातच जाणार. अख्खा इंडिया वेट करतो केजीएफसाठी आणि ह्या बायाला ती टट्टी वाटली. ती काय करतो जे पोस्टर टाकले ना त्या थंबनेल मधलं, त्याची पोझिशन तुझी पोझिशन इकडं आणि त्या केजीएफ चॅप्टरची पोझिशन इकडं कर, मग ती खरी टट्टी आहे. बडी अच्छी बात कही यार. सौरभबाई मला फक्त ब्लॉगरच वाटायचं, पण नाही, सौरभबाई कतई तलवारबाज आहे. ह्या बाईची अशी नाक छाटली की ह्या बाईला शूरपणाकात करून टाकली. बघा हिचं नाक कसं भॉकपल, ते छाटलेलं नाक नाक अजिबात वाटत नाही, असंच काहीतरी दिसतंय. बडा हरामी हो बेटा. यार पहले ही मैंने अपने बालों में विग लगा रखी है, पहले ही मेरे नाक नकली है, मैंने सिलिकॉन का नाक लगवाया है. क्लाइमेक्स अभी बाकी. हमेशा ऐसे चैनल को टारगेट कर. अबे तुझ्या ह्या साईडला अटॅक झालेला, मग ह्या साईडला शिफ्ट कसं झाला? का तू भांग पेणाऱ्या डॉक्टरकडे गेली होती, त्यांना इकडे तिकडे शिफ्ट केलं? वा दीदी वा, कधी तोंडाला पीठ लाव तर कधी तोंडाला चंदन लाव, त्यापेक्षा लहान लेकराचा गुल लाव, जास्त रिअलिस्टिक वाटलं असत. बट मैं वो व्हिडिओ बनाती हूँ मस्ती के लिए, मजाक के लिए, थोडी ऐसी पागलपंती. तू एंटरटेनमेंट साठी करते म्हणूनच म्हणतो, लहान लेकराचा गुल लावायचा होता तोंडाला आणि लिहायचं होतं ऍसिड अटॅकच्या ऐवजी गुआ अटॅक ऑन मी, म्हणजे जास्त एंटरटेनमेंट झालं. गजब बेइज्जती है गाइस, पूरा कमरा जल रहा है, मैं आपको भी दिखा देती हूँ. गाइस ये देखिए पूरे कमरे में आग. अबे सोबत तू पण जळ ना, म्हणजे जास्त एंटरटेनमेंट होईल. ती घर जळालेलं कसं अनुभवणी वाटायला लागलं, तू भी मध्ये घुसा ठाई 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 नाच, म्हणजे जास्त एंटरटेनमेंट होईल लोकांचं.
अरे ही लोक व्ह्यू साठी पैशासाठी स्वतःची घर जाळून घ्यायला निघतील, मग ही लोक लोकांवर खोटे आरोप कसे करणार नाही सांगा तुम्ही? असल्या छोट्या लोकांना तुम्ही सपोर्ट करत राहा, यांचे मिलियनवर व्ह्यू जातील। बंद करो हाथ जोड़ के मैं। चला तर पब्लिक आजच्या पुरतं इतकंच, नाहीतर ही बाय माझ्यावर काहीतरी आरोप लावायची। चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला। भेटू अशाच पुढच्या रांटी खतरनाक व्हिडिओ तोवर माझ्या घरा। कशाला थांबलास रे वाजव की।